ये भी आएगा फिर ऐसे ये माल नहीं कर रहा गाना तू मत आ बारिश बारिश मत आऊ ना तू कौन आ सो हे गाइस वेलकम टू माय YouTube चॅनल निक शिंदे 01 वेलकम है तुमचं नवीन ब्लॉग मध्ये या ब्लॉगचं नाव आहे मेकअप शेकअप चा BTS बिहाइंड द सीन ब्लॉग तुम्ही तर बघितलं असेल गाणं बघितलं असेल कारण गाण्याच्या नंतरच हा ब्लॉग येणार आहे आणि यामध्ये मी आहे सोनाली आहे फर्स्ट टाईम आम्ही पेअर होतोय ह्या गाण्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या मोठे मोठे सीन झाले या गाण्याच्या मागे तर ते मी आता या ब्लॉगमध्ये पुढे पुढे तुम्हाला एक सांगणार आहे की कसं काय झालं आणि एवढा टाईम का लागला आम्हाला हे गाणं शूट करायला अलिबागमध्ये आम्ही का करतोय एवढ्या वर्षानंतर हे गाणं अलिबागमध्ये आम्ही शूट का करतोय सचिन दादाकडे शूट का करतोय जाऊया आता दादाच्या घरी आणि तिथून आम्ही जाणार आहे अलिबागला सगळेजण आहोत पूर्ण ग्रुप आहे आपला सोबत तर आम्ही निर्णय घेतला की शूट करायचा अलिबागमध्ये पण खूप बेकार अवस्था होती पावसामुळे पण तरी पण आता काल आणि परवा दिवशी जरा कमी झाला पाऊस म्हणून आम्ही विचार केला की चला शूट करूया झुमकानंतर हे गाणं रिलीज झालं आणि तुम्हाला आवडेलच ज्यांनी अजून बघितलं नसेल तर हा ब्लॉग जाऊन बघून पूर्ण तो गाणं बघायला जातील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मेकअप शेकअप या गाण्याची जाऊन चेक करा नंतर पूर्ण ब्लॉग संपवा नंतर जाऊन चेक करा तर चला मग जाऊया आता दादाच्या घरी आणि तिथून अलिबागला म्हणून आता मुली मेकअप ला टाइम लावतो म्हणून आम्ही गाणं बनवलं त्यावर मेकअप शेकअप प्रोमो शूट होतोय तो प्रोमो अर्धा शूट होणार आहे आणि अर्धा उद्या शूट होणार आहे आजचा सुविधा स्वतःची चूक मान्य करा मॉरल ऑफ द स्टोरी आणि फेक तोंड कमी करा आता म्हणून ये भी आएगा फिर ऐसा तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे प्रोमो शूट करायला खूप लेट झालं ते बघू शकता तुम्ही कॉलेजला इकडे खूप सारी गाणी आमची शूट झालेले आपली आरी वगैरे शूट झाले मित्रांनो शूट जसं करायला गेलो ना तसाच लगेच बघू शकता मागे आपली आरीला पण होता आणि आपली आरीतच झाली तिथे याच्या डेथ सीन जो होता गाण्यामध्ये हॉस्पिटल बनवलेलं आम्ही कॉलेजला तिथे आज आम्ही शूट करायला आलो बट पाऊस सुरू झाला आणि पाऊस गेलेला पाऊस थोडा तरी गेला असेल ना कसं वाटतंय तुला मला नाही बोला बोला काहीतरी प्रीती प्रीती दिसते आणि दादा कबीर सिंग लागत साजरा गाणं बघितलंय का तू नाही रूप साजरा काय माहित मला कोण वाटत हे कागदवाली कागदवाली म्हणजे ते ना रद्दीवाली रद्दीवाली कागदवाली ना कागद खाती ब्रो खाणे नाही मिळतात भांडी घासणार ना आपण कपडे माझ्या उद्याच्या अजून गरीब दिसतोय असं घेऊन चालली अशी पडली ये सब क्या देखना पड़ रहा है पडली हे माल नाही करत गाणं नाही पड चंबाड मुंडा इतना सोणा हुआ टण चमडी तू मत आ बारिश बारिश मत आऊ ना तू कौन आ पेड़ पड़ रहा तेरे सोनाली प्लीज हमारा शूट होने दे
तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे विलामध्ये. आम्ही जेवढी प्रॅक्टिस करायची होती तेवढी आम्ही केली, जेवण वगैरे सगळं केलं आणि उद्या सकाळी 7 वाजताचा टेक लागणार आहे, म्हणजे शूट सुरू होणार आहे. तर आता वाजलेले काहीतरी 12 वाजले, झोपू आणि डायरेक्ट उद्या सकाळी भेटूयात. आणि आज खूप धावपळ झाली, खूप प्रॅक्टिस केली, प्रोमो काढायला गेलो पण प्रोमो थोडा काढला पण नाही काढू शकलो कारण पाऊस वगैरे पण पडत होता मस्त बाईकीमध्ये. आम्ही असा विचार केला, निर्णय घेतला की गाण्यामधलाच एक कट तोच प्रोमोमध्ये यूज करू आपण, तर डायरेक्ट गाणंच शूट करू आपण. तर चला मग उद्या सकाळी भेटूया, आता झोपतो कारण डोळे पण खूप पूर्ण लाल लाल झाले, काल रात्री पण झोपलो नाही. The next day. मित्रांनो आता पहिला दिवस, शूटचा पहिला दिवस, सीन पहिला या ठिकाणी जिथं शूट करतोय. पेपर सुरू आहेत, कॉलेज सुरू आहे, कॉलेज नाही सॉरी शाळा आहे आमच्यासाठी कॉलेज आहे. तो तिकडे मेकअप अर्धा उर्धा करून ते बघितलं. विजयचं काय म्हणते, विजय कॉर्नर देख रे किधर सोने में कॉलेज आ मार रहा है बस भी आप नहीं देखो जाता है अभी मैं अरे कुछ पूछा पूछा मैंने कुछ बघू आता कसं शूट होतंय. चांगलं होईल मला असं वाटतं. बघितलं असेल सॉन्ग, सॉन्ग बघितलं असेल कसं वाटतंय तुम्हाला. पण आत्ता कसं होणार आहे ते आपलीच एंट्री काय आपलीच एंट्री. शूटिंग नंतर हा जॅकेट रितेश वाटवणार आहे कारण आर आहे ना. मम्मी बघणार हा ब्लॉग आर आहे आणि रितेश पण आर आहे. चला काय बोलतोस पत्तू, काय विषय नाही, काय विषय नाही, कशाला आलायस दादा. दाई दादाला दिसू द्या आधी, दादा या दिसतायस. गणपती बाप्पा बोल. पॅक बनवला आम्ही जुगाड करून कारण आम्ही इथून दुकानं खूप सारी लांब आहेत. हा पॅक लावला आम्ही, ऍक्च्युअली हा पॅक नाही आहे. शीट मास्क लावायचं की ए बावळा शीट मास्क लावायचं होतं पण मग ते छोटा पिसर असं कसं मेसी झालं असतं मग असं झालं मग आता फेस पॅक पण नाही आहे. फेस पॅक पण नाही आहे तर काय करणार मग. त्याने फाउंडेशन, टॅल्कम पावडर, सगळी पावडर असं सगळं पॉन्ड्स पावडर, इसेन्शियल ऑइल, ड्युरा ऑइल हे सगळं मिक्स करून ह्याने पण जुगाड केलाय. पेट्रोल पेट्रोल टाकून घ्यायचं. टू द मेकअप आर्टिस्ट म्हणजे मेकअप शेकअप गाणं आहे ते त्याला ते चांगलं न्याय पकडायचं. ब्रश कसं पकडायचं, ब्रश असं अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. दिस इज रेड, दिख रहा है वो वीडियो में रेड. दिस वन इज रेड. मुझसे पूछो मेरा फेवरेट शेड कौन सा है इनमें से. फेवरेट शेड ब्लैक. क्या पता बोला, मजा आ रहा है बहुत. क्या ही मतलब है ये सब करने का जब ये सब सपने में ही हो रहा है. तर मित्रांनो खूप फास्ट फास्ट शूट चालू आहे आणि त्यामध्येच मग मला ब्लॉग घेताना आलं आणि आता मी ब्लॉग घेते कारण कुठून छान दिसते कमेंट करा. तर हा तिचा तो लुक आहे, इकडे तिचा बसून ती पार्लरला जाऊन मी फेशियल करून आले. तर असा सीन आहे आणि तो आहे फुटबॉलच्या कोर्टमध्ये, म्हणजे तुम्ही बघू शकता कसे कसे ड्रीम तिने हा तो इज अ पार्लर फुटबॉल कोर्टमध्ये इज अ पार्लर आहे.
असं तिचे ड्रीम सिक्वेन्स आहेत. तर ठीक आहे, कसा वाटतोय शूट, कसे वाटतात BTS तुम्हाला सांगा. खूप म्हणजे मला असं वाटतं की माझंच आज जे शूट केलंय ते मी माझंच शूट झालेलं आहे. उद्या हिचा सीन असणार आहे, उद्या हिचा डान्स असणार आहे. मला असं वाटतं की आजच हिचा डान्स असणार आहे. नाईट मध्येच होणार आहे ना. अच्छा, तो तुझा खुर्चीवरचा डान्स. सोपं आहे बट तिला असं वाटतंय ते ठीक आहे. म्हणजे हाय डिफिकल्ट आहे, म्हणजे कौतुक करायचंच नाहीये. नाही डिफिकल्ट आहे मित्रांनो, घरात तुम्ही ट्राय नका करू. डोंट ट्राय दिस. हा तेच तेरा काय आहे भाई, खूप झोप आली आणि खूप पाय वगैरे अंग वगैरे सगळं दुखतंय. चला मी पहिले हे BTS दाखवतो आणि यांचा जो डिफिकल्ट डान्स आहे तो पण बघून घ्या आणि आत्ता जो सीन होणार आहे तो पण तुम्हाला दाखवतो. कॉमेडी हो गई. डोळ्याचं काढून खायचा होता तर मजा आली. खाऊ का? सर्दी होईल. अबे मा मा ए मा, अरे फिरचे एक भी गाना नहीं गा पाएगी. ए मा रेकॉर्डिंग के फाइनल रेकॉर्डिंग के ओवर प्रोड्यूसर उधर बैठा रोएगा. वन मोर टास्क, आता काय करायचं माहितीये. हे सगळं आहे, पार्लरला जाऊन फेशियल करून आले. हे सगळं मला खूप फास्ट बोलायचं, हाय स्पीड मध्ये बोलायचं. The next day. मित्रांनो गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही आलेलो आहे परत तिकडेच कॉलेजमध्ये. या कॉलेजमध्ये स्विमिंग पूल वगैरे पण असतात, आमच्या कॉलेजमध्ये नव्हते. बट हां, इकडेच सीन होणार आहे. आणि सॉरी की काल व्लॉग नाही घेता आला, कारण खूप झोप आलेली. रात्री आम्ही गेलो लेट घरी, 10 वाजलेले 10:30 वाजलेले. आणि घरी गेलो, जेवलो आणि डायरेक्ट झोपलो आहे. आणि गोळ्या वगैरे खाल्ल्यात, कारण मी काल खूप अंग दुखत होतं. खूप म्हणजे रात्री असं सीन झाला की एक सीन होता जो तुम्ही बघितला असेल, सोनालीचा. ती पूर्ण फेशियल करून ती बसली, तर तिकडे खूप लेट झालं. आणि कारण पाऊस, एक सीन घेत होतो आणि पाऊस पडत होता, परत एक सीन घेत होतो पाऊस पडत होता. असं आम्ही कसं कसं करून तो सीन पूर्ण कम्प्लीट केला. आणि म्हणून त्या घाईगडबडीमध्ये आणि सगळं फास्ट फास्ट होत होतं म्हणून मी व्लॉग घ्यायचा विसरलो. आता आलो आहे तर आजचा दुसरा दिवस आहे मेकअप शेकअप या गाण्याचा. तर आता बघा कसे कसे सीन घेतो आम्ही इकडे, कारण आता खूप सारा पॅच. म्हणजे काल समजा 60% शूट केला आम्ही, तर आज 40% शूट करायचं आहे. आणि आजच आम्ही पनवेलला पण जाणार आहे. तर 2 दिवसात हे गाणं कम्प्लीट होईल की नाही होईल माहीत नाही, कारण पाऊस नाही पडला पाहिजे. वरती बघू शकता ढग वगैरे आलेत. पाऊस पडला तर मग झाला विषय, आणि मग परत दुसरा दिवस राहायला लागेल, कारण मला दुसरीकडे पण जायचं आहे. तर मग ते नाही झालं पाहिजे. आजच्या आज जेवढं शूट करता येईल तेवढं करू. आम्ही फास्ट फास्ट काम करतो आहे, तर पुढचं तुम्हाला सांगतो मी कधी कसं काय होतं. आणि हां, जर का मला असं बोलताना आलं तरी मी BTS वगैरे घेत राहील सीन वगैरे, तर तेवढा तुम्ही मॅनेज करून टाका की जर का बोलताना जमलं मला, कारण कोणाकडे फोन असतो, कोण कसंही शूट करतं माहीत नाही पडत मला. मी माझा फोनकडे लक्ष नसतं, तरी पण रितेश नाही तर चेतूकडेच फोन असतो. ते शूट करत राहतात, ते येऊन बोलत नाही मला, डिस्टर्ब नाही करत की भाई बोल भाई बोल ह्याच्यामध्ये आत्ता. तर ठीक आहे, बघू आता कसं होतं आहे शूट, काय होतं आहे बघा तुम्ही पण. तर मित्रांनो हा आता असा टेक असणार आहे, यामध्ये मी पडतोय. सगळ्या गाण्यांमध्ये काय ना काहीतरी होत असतं, तर या गाण्यामध्ये डायरेक्ट ती मला स्विमिंग पूलमध्ये धक्का येते पूर्ण भर कपड्यामध्ये. ह्याचा बदला मला असं वाटतं सचिन दादा घेतोय. जसं पोरी तुझ्या नादांमध्ये, पोरी तुझ्या नादान 2 मध्ये मी एका मुलाला फेकतो, म्हणजे त्यांच्या टीममधला तो मुलगा होतो, तर त्याचा बदला आहे हा. मला असं वाटते की मला आता तो पाण्यामध्ये ढकलतो. पहिलं त्यांनी मला लय विचारलं, कन्व्हिन्स केलं की तू करतो का, तू करतो का, तू करतो का, निक कर निक कर. मी बोललो ठीक आहे करतो.
अशा प्रकारे सोनालीनी निकलं फेकलेलं आहे पाण्यावर. ओजी जॉर्डन भिजले. ओजी वाले जे नकली लग रही क्या देखो नकली पहने का भिगा रहा है तो नकली रहेंगे बोल नहीं सकते. नहीं रे आवाज आ रहा है फोन में. अच्छा तुला वाचवा ले मी माला नाचायचा है मेकअप शेकअप करून आले राजा तुझ्याच साठी. मेकअप शेकअप करून आले राजा तुझ्याच साठी. सोडून साऱ्या दुनियेला मी लागले तुझ्याच पाठी. मेकअप शेकअप करून आले मित्रांनो. तर मित्रांनो लाचा सीन पूर्ण गाण्याचा आता शूट होतोय राहते आणि ज्या मी घटना दोन तीन सांगणार आहे. ड्रेसिंग दाखव पहिला. ड्रेसिंग बघा पहिला. पण ही ड्रेसिंग आता मला रितेश पण बोलला की भाई निक तुझी ड्रेसिंग खूप चेंज झाली म्हणजे असं तू झुमका जे गाणं तू केलं तेव्हापासून तुझी ड्रेसिंग एकदम चेंज झाली असं काय नाही मित्रांनो. ते करावं लागतं आता फॅशन आहे ते करावे लागते. पण आता ही रिअलमध्ये माझी अशीच राहणार आहे ड्रेसिंग लाईफस्टाईल चेंज करतोय मी काही दिवसांमध्ये आता. आणि जे गावरन सॉन्ग पण करेल असं नाही की खूप साऱ्या जणांना असं पण असतं की भाई शर्ट वगैरे पण त्यांना आवडतं जेव्हा मी वेअर करतो तेव्हा. आणि दोन तीन घटना त्या पण मी तुम्हाला सांगतो की सोनालीमुळं खूप लेट होत होतं. ठीक आहे मुलींना मेकअप करायला टाईम पण लागतो. हाच एक कंटेंट आम्ही गाण्यामध्ये प्रस्तुत करतोय कारण मेकअप शेकअप करून आली राजा तुझ्यासाठी. मग मेकअप शेकअप कसं करून आली खूप टाईम करून आली भावा खूप टाईम. म्हणजे तुम्ही बघू शकता की हा टेक आहे ना सकाळी दुपारी होणार होता पण हा टेक आता रात्री करावा लागतोय. एवढा टाईम ना एवढा लावलाय सोनालीमुळे. एवढा मेकअप करत होतो एवढा मेकअप. म्हणजे ठीक आहे साडी वेअर करायला टाईम लागतो मुलींना मेकअप पण टायमिंग काय बोलतात टाइम टेबल पण काय काय शिस्त सीमाच नाही. बरोबर आहे. एवढं आम्ही अर्धा अर्धा तास इथं दादा भडकला माहितीये मेकअप आर्टिस्ट दादा ते बघा बहिणी सोबत. मेकअप आर्टिस्ट वरती तो भडकला डायरेक्ट. मेकअप आर्टिस्ट बोलतो अरे दादा माहित सोडणं चुकी आहे काय ही बघ ती मेकअप परत उतरवायला लावते परत लावायला लावते. मग हे आम्हाला नंतर काय आलं की हे असं असं चाललंय वरती माहित नव्हतं. हा आम्हाला माहित नव्हतं म्हणून ठीक आहे जाऊ द्या. पण चांगलं झालंय शूट. तुम्ही बघितलं असेल गाणं. ज्यांनी नाही बघितलं त्यांनी परत एकदा सांगतोय डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन गाणं पहा आणि खूप जास्त प्रेम द्या गाण्याला. आणि तो तुम्हाला BTS अगोदर तुम्ही बघितलं असेल तो वन टेक आहे. या जरा या ना ये ना दादा महिन्यामध्ये होता. आणि हा हे सेकंड गाणं असणार आहे विनमय म्युझिक या लेवलवरती माझं. पुढे देतात की नाही काय माहीत आता. पण दादा सारखा मला बोलत असतो की निक आपण गाणं कधी करणार गाणं कधी करणार. पण या लेवलवरती पण गाणं येत राहणार माझी असं नाही की फक्त प्रसन्न दादासाठी मी कामं करतो. मी सगळ्यांसाठी करतो ठीक आहे. आणि येस दादासोबत काम करायला खूप मजा येते. पॅकअप झाल्यावरती तर खूपच मजा येते. नाईटमध्ये. आणि आता मी चाललोय डायरेक्ट लाचचा सीन करायला. यानंतर पॅकअपची व्हिडिओ पण पहा आणि ब्लॉग कसा वाटला आहे तो कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन गाण्याचे ब्लॉग आणि अजून पण वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला या चॅनलवरती दिसतील. एंटरटेनमेंट फुल एडे चाले ह्या चॅनलवरती दिसतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून पण तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची पण लिंक देतोय मी. तिकडे जाऊन फॉलो करा सगळे सॉन्गचे अपडेट अजून पण ब्लॉगचे अपडेट अजून मी काय काय कामं करतो त्याचे अपडेट सगळे मी इंस्टाग्रामवरती देतो. तर मला तिथे पण फॉलो करायला विसरू नका. आणि विनमय म्युझिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तिकडे अजून पण चांगली चांगली सॉन्ग तुम्हाला बघायला दिसणार आहे. तर चला मग घेऊया लाचचा सीन आणि या ब्लॉगला टाटा बाय बाय करूया. चला बाई बाई. लय कान चावला ना जरा जास्तच ना. आणि एवढं शुद्ध मराठी.
शाळेत आलो ना, विसरलो शाळेत आलो असंच बघतो. तर मित्रांनो, या ठिकाणी झालेला आहे मेकअप शेकअप या गाण्याचा मेकअप. तर मित्रांनो, कसा वाटला हा तुम्हाला संपूर्ण ब्लॉग, तो आम्हाला सांगा कमेंटमध्ये. आणि गाणं कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि खूप खूप गाणं शेअर करा, खूप खूप ब्लॉग शेअर करा, खूप जास्त प्रेम द्या. तर फायनली आम्ही शूट कम्प्लीट केलेलं आहे मेकअप शेकअप या गाण्याचं. आणि तिथे संपूर्ण टीमने अलिबागमध्ये आम्ही शूट केलं, खूप सुंदर झालेलं आहे शूट. गाणं पण तुम्ही बघितलंच असेल आणि तुम्हाला आवडलंच असेल. हा शेवटचा टेक आहे आमचा, तिथे आम्ही पॅकअप करतोय. सो सचिन आता थोडं कामानिमित्त बाहेर गेले, त्यामुळे पॅकअप कॉल मी घेतो. 1 2 3 पॅकअप.